हॅलो एवरीवन, मी कोमल आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कोमल टॉक्सवर. आज मी तुमच्यासाठी अशी एक होम रेमेडी घेऊन आली आहे की ज्यांना कोणाला पायाचा त्रास, गुडघे दुखणे, गुडघ्यात अतिवेदना होणे, चालताना येणे, उठता बसताना येणे, यासाठी मी ही रेमेडी घेऊन आली आहे. ही रेमेडी खूप सोपी आहे व ह्यासाठी लागणारे साहित्य फक्त दोन आहेत. एक म्हणजे बटाटे आणि दुसरे म्हणजे कापडे. या दोन्ही गोष्टी सगळ्यांच्या घरात सहजरित्या उपलब्ध असतात. तर चला मग आज मी तुम्हाला ही होम रेमेडी सांगणार आहे. तुम्ही या चॅनलला नवीन असणार तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ही रेमेडी आपण बघूया. आपण एक बटाटे घेतले आहे, त्याचे मी कवर काढलेले नाही. हे बटाटे आपण आता किसणार आहोत. हे बटाटे आपले किसून झाले आहे. आता हे आपण अप्लाय कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे बटाटे असेच घ्यायचे आणि जिथे तुम्हाला गुडघ्यांचा त्रास होतो गुडघ्याला ते अप्लाय करायचे. गुडघ्याच्या सर्व बाजूंनी ते अप्लाय करायचे, वरून आणि खालून. मी तुम्हाला हाताला करून दाखवते. हे सर्व बाजूंनी आपल्या पायाला अप्लाय करायचे आहे. नंतर त्यावर एक कापड घ्यायचा आणि त्या कापडाला असे त्या पायाला असं मी सेम करते आहे तसंच करायचं. असे पॅक करायचे आहे. पण हे मिश्रण पायाला लावलेले जे रेमेडी आहे, जे मिश्रण आहे, ते तुम्ही रात्रभर असेच राहू द्यायचे आहे. रात्रभर पायाला असेच ते लावून ठेवायचे आहे. असे लावल्याने तुम्हाला 8 ते 10 दिवस हा उपाय केल्याने तुमच्या पायाला खूप आराम मिळेल व तुमचे गुडघे दुखणं, गुडघ्यांचा त्रास होणं, गुडघ्यात वेदना येणं हा सगळा प्रकार बंद होणार आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. माझा हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.